सर्व प्रशिक्षणार्थ्यांना नमस्कार। आपण वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण करत आहोत, तर हे प्रशिक्षण सुरू करत असताना आपण लॉग इन कसं करायचं यासंबंधी सविस्तर माहिती मी या व्हिडिओमधून तुम्हाला देत आहे। मी प्रवीण डाकरे, आपले सहर्ष स्वागत। तर सुरुवातीला आपल्याला जीमेलमध्ये, हे पहा जीमेल मी ओपन केलेला आहे, हे पहा इन्फोसिस स्प्रिंगबोर्डचा आपल्याला एक मेल आलेला असेल। जर हा मेल तुम्हाला इथे जर इनबॉक्समध्ये जर आलेला नसेल तर तुम्ही बॅक जायचं आणि इथे स्पॅम नावाचा एक फोल्डर दिसतो पहा, हे पहा स्पॅम, या फोल्डरमध्ये तुम्ही चेक करू शकता। ज्यांना मेल आलेला नाही त्यांनी स्पॅममध्ये तुम्ही चेक करू शकता। तर ह्याच्यामध्ये इन्फोसिस स्प्रिंगबोर्डमध्ये पहा तुम्हाला जो पासवर्ड टाकायचा आहे तो इथे दिलेला आहे पहा, स्प्रिंगबोर्ड ॲट द रेट उद्गारचिन्ह 23, म्हणजे यस कॅपिटल टाकायचं आहे, त्याच्यापुढे स्प्रिंगबोर्ड ॲट द रेट उद्गारचिन्ह 23 हा पासवर्ड टाकून लॉग इन व्हायचं आहे। हे पहा, आपण हा कोर्स दोन प्रकारे करू शकतो, एक तर मोबाईलवर अथवा लॅपटॉपवर। लॅपटॉपवर किंवा संगणकावर हा कोर्स करत असताना आपल्याला इन्फी स्प्रिंगबोर्ड .onwingspan.com या वेबसाईटवर जाऊन आपण हा कोर्स पूर्ण करायचा आहे। शक्यतो सर्वांचे अँड्रॉइड फोन असल्यामुळे हा कोर्स आपण मोबाईलवरच जास्त पद्धतीने करणार आहोत। आपण असं नाही की फक्त मोबाईलवरच करू शकतो, मोबाईलवर किंवा PC चा वापर करून देखील आपण हा कोर्स पूर्ण करू शकतो। तर पहा, आपण मोबाईलवर लॉग इन कसं व्हायचं याची मी माहिती तुम्हाला देतो। तर पहा, प्ले स्टोअर ओपन करायचं आणि इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड, हे पहा इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड असं टाकून, हे पहा हे जे ॲप आहे ते आपल्याला काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे। मी इन्स्टॉल केलेलं आहे, मी अपडेट करून घेतो। तर ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपण या ॲपमध्ये, हे पहा ओपन करून मी ॲपमध्ये प्रवेश करतो। प्रवेश केल्यानंतर तुम्हाला जो मेल आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जो ईमेल आय डी सुरुवातीला दिला होता, वरती उजव्या कोपऱ्यामध्ये पहा हा जो बाण दिसतो त्याला क्लिक करायचं आहे। आणखी तुम्हाला इथं एंटर युअर रजिस्टर्ड ईमेल आय डी, तुम्ही ईमेल आय डी टाकायचं आहे। आता मी ईमेल आय डी टाकतो आणि पासवर्ड इथे आता जो शासनानं दिलेला आहे इन्फोसिसकडून आलेला आहे तो टाकायचा आहे, स्प्रिंगबोर्ड। स्प्रिंगबोर्ड ॲट द रेट उद्गारचिन्ह 23 आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हे पहा वरती तुम्हाला यू नीड टू चेंज युअर पासवर्ड टू ॲक्टिव युअर अकाउंट असा मेसेज येतो। आता इथं तुम्ही तुमचा स्वतःचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे, तर तिथे न्यू पासवर्डच्या ठिकाणी क्लिक करा। आता मी माझा एखादा पासवर्ड क्रिएट करतो। पासवर्ड टाकत असताना पहिलं अक्षर कॅपिटल टाका, उदाहरण माझं नाव प्रवीण आहे तर प्रवीणमधलं पी कॅपिटल टाकून पुढचे अक्षर टाका, नंतर ॲट द रेट 1 2 3 टाका किंवा तुम्ही तुमच्या मनाचा कोणताही टाका। मी एखादा माझा इथं पासवर्ड तयार करतो। कन्फर्म पासवर्डला क्लिक करून तुम्ही पुन्हा पासवर्ड कन्फर्म करू शकता, म्हणजे तोच वरचा पासवर्ड खाली टाकायचा आहे। त्यानंतर खालील सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे। या पद्धतीनं तुमचं हे अकाउंट क्रिएट होणार आहे। आणखी तुमचा इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या ॲपवर तुमचा लॉग इन सक्सेसफुली होणार आहे। सध्या वेबसाईटला खूप व्हिजिट असल्यामुळे थोडासा आत प्रवेश करण्यासाठी अवधी लागेल, पण या प्रोसेसने तुम्ही गेला तर तुम्ही तुमचं लॉग इन सक्सेस होईल। या पुढील माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।